देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार सन्माननीय अविनाशजी शिंदे यांच्यावर दिनांक 17 तारखेला मध्यरात्री अचानक अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून धडक देऊन हल्ला जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी या इस्पितळात आलो होतो. त्यांना त्यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली. त्यांची तब्येत आता खतऱ्याच्या बाहेर आहे. परंतु हा जो भ्याड हल्ला जो ज्यांनी कोणी केलेला आहे त्याचा मी दलित विकास महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. निवडणुकीत असे प्रकार घडायला नको आहे, कारण आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये अशी अराजकता माजवणं हे अतिशय गंभीर आहे. मला तर असं वाटतं की देवळालीमध्ये अविनाश शिंदे यांचं पारडं जड असल्यामुळं कदाचित त्यांच्यावर हा भ्याड हल्ला झालेला असावा. आणि वंचितचं पारडं जड असल्यामुळंच बाकीच्यांनी या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी सगळ्या प्रकारच्या प्रशासनाला विनंती आहे की ज्यांनी कोणी हा भ्याड हल्ला केलेला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि अविनाश शिंदे यांना संरक्षण द्यावं, जेणेकरून उद्याच्या निवडणुकीत ते लोकांच्या कदाचित लोकांच्या समोर तरी जातील आणि त्यांच्या जीवितास काही धोका होणार नाही. मी डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे, वंचित बहुजन आघाडी, नाशिक देवळाली 126 मधून निवडणूक लढवत आहे. निवडणूक लढवत असताना 17 तारखेला रात्री 12:30-1 वाजता मी ऑफिसवरनं कॅम्पच्या ऑफिसला काही पत्रकं देण्यासाठी जात होतो. 18 तारखेचा लास्टचा दिवस असल्याकारणाने जात असताना एक ते सव्वाच्या दरम्यान वितगावच्या थोडे मागच्या साईडला एक गाडी मागच्या साईडने आल्याने आमच्या गाडीला धडक दिल्याने मी तोंडावरती समोर पडलो. डोक्याच्या छातीच्या लागल्याने मला हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं. सदरील प्रकार हा राजकारणाच्या दृष्टीने निवडणुकीत माझा चाललेला प्रचार थांबवण्याच्या दृष्टीने केलेला आहे. सदर जे कोणी व्यक्ती असेल त्यांचा तपास करून त्याचा कार्यकर्ते शोध घेतीलच, परंतु आज मी त्यांना आव्हान करतो की लढाई ही समोरून लढायची असते, मग ती मैदानातली असो किंवा राजकारणातली असो. मागून वार करणाऱ्यांना मर्द नाही ते हिजडे म्हणतात. जे पण कोणी असतील त्यांना माझं ओपन आव्हान आहे की तुम्हाला मतदानातून माझी आंबेडकरी जनता, माझी ओबीसी जनता, माझी एसटी जनता दाखवून देईल की नक्की काय निर्णय असतो तो. या माध्यमातून मी तमाम आंबेडकरी ओबीसी व एसटी जनतेला आव्हान करतो की ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे. सदर लढाईमध्ये आपण मतदानाच्या निकालाच्या माध्यमातून निर्णय दाखवून द्या व जातीवाद्यांना धडा शिकवा.